नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदार यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. मंडळी, तुम्हाला वाटत असेल एवढ्या जुन्या लोकांबद्दल तुम्ही का सांगत असाल, तर मला असं वाटतं जुन्या लोकांचं, जुन्या कलाकारांचं चित्रपटसृष्टीसाठी फार मोठं योगदान आहे आणि त्यांची आठवण म्हणून आपण त्यांना जाणून घेतलंच पाहिजे. त्यासाठी हा अट्टहास. नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1896 तर मृत्यू 23 एप्रिल 1940. नानासाहेब सरपोतदार हे साखरप्याजवळच्या नानेज आणि नांदवलीचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नोकरी करत शिकण्याचा त्यांनी निर्णय घेतला, पण त्यात यशस्वी न झाल्यामुळे त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. गणपतराव जोशी यांच्या ओळखीने ते बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये 1919 साली नट आणि कथालेखक म्हणून रुजू झाले, म्हणजे जवळपास 100 वर्षापूर्वी. महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते नटांना अभिनयाचं प्रशिक्षण द्यायचे आणि बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली चित्रपट माध्यमाचे धडे घ्यायचे. 1925 साली त्यांनी तलगिरीच्या डेक्कन पिक्चर्समध्ये दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला आणि 1925 प्रभावती हा चित्रपट दिग्दर्शित केला. तलगिरींनी डेक्कन पिक्चर्स ही संस्था बंद करून पुणे येथे खडकीला युनायटेड पिक्चर सिंडिकेटची स्थापना केली. सरपोतदाराने तिथे जवळपास 2 वर्ष काम केलं. तिथे त्यांनी काही मुकपट दिग्दर्शित केले आणि त्या चित्रपटांचं पटकथालेखनही केलं. सरपोतदाराने युनायटेड पिक्चरसाठी महाराजची पोरं हा अस्पृश्यांसाठी दूरदर्शा चित्रित करणारा चित्रपट काढला होता. त्या काळात असा चित्रपट काढणे हे एक धाडस होतं. महाराजची पोरं हा चित्रपट पाहून सरोजिनी नायडू, बॅरिस्टर बॅस्टिक्टा, शौकत अली यासारख्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सरपोतदारांचं खूप कौतुक केलं. केवळ 1 रुपया भांडवलावर 1927 साली सरपोतदारांनी मुंबईच्या कोहिनूर सिनेमाचे मालक कान्होरे यांच्या मदतीने आर्यन फिल्म कंपनीची स्थापना केली होती. त्यांचा पहिला चित्रपट होता हर हर महादेव. या चित्रपटाच्या शीर्षकाला सेन्सॉरने हरकत घेतली. मराठ्यांच्या या रणगर्जनेने मुघलांची सिंहासने हादरली. तो हर हर महादेव लवकरच पहा या चित्रपटाच्या जाहिरातीतील मजकुराने आपला पराक्रम दाखवला. मग हर हर महादेवचं शीर्षक नमक हराम असं करण्यात आलं. सरपोतदारांनी रायगड पतन, रक्ताचा सूड, चंद्रराव मोरे, ताई तेलीन हे चित्रपट दिग्दर्शित केले. तसेच उमाजी नाईक, थोरातांची कमळा, छत्रपती संभाजी या चित्रपटांचं लेखन व दिग्दर्शन केलं. आर्य महिला हा त्यांचा पुढील चित्रपट मद्याचे दुष्परिणाम दाखवणारा चित्रपट होता. त्याबद्दल बालगंधर्व व अ ब कोल्हटकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 1928 साली त्यांनी मराठ्याची मुलगी, गनिमेकावा, उडान टप्पू, पतितोद्धार हे मुकपट दिग्दर्शित केले होते. त्यानंतर त्यांनी शमशेर बहादूर, ठकसेन राजपुत्र, चतुर सुंदरी, चांद बीबी, भवानी तलवार असे अनेक मुकपट तयार केले. 1931 साली आपल्याकडे बोलपटांचं युग सुरू झालं. सरपोतदारांनी आपली कंपनी बंद केली आणि दादासाहेब तोरणे यांना आपला स्टुडिओ विकला. तोरणे यांनी सरस्वती सिनेस्टोन स्टुडिओ असं त्या स्टुडिओचं नामांकन केलं. इम्पिरियरचा रुक्मिणी हरण 1933 सालचा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला बोलपट होता. ते या चित्रपटाचे लेखक व गीतकारही होते. याशिवाय देवकी, चलता पुतळा हे अन्य बोलपटही त्यांनी दिग्दर्शित केले. सरपोतदारांनी बाबूराव पटेल यांच्यासाठी पृथ्वीराज संयोगिता हा बोलपट निर्माण केला. यामध्ये रफिक भजन म्हणजे कवीची भूमिका करून चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला. सरपोतदारांनी केला हा बोलपट फारसा चालला नाही. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या इम्पिरियल फिल्म कंपनीसाठी रुक्मिणी स्वयंवर आणि देवकी असे 2 चित्रपट केले. त्यांनी दादासाहेब तोरणे यांच्या श्यामसुंदर या बोलपटाचा काही भाग दिग्दर्शित केला होता. केशवराव धायबर यांनी प्रभात कंपनीतून बाहेर पडून मराठी, हिंदी आणि तमिळ भाषेतून नंदकुमार हा बोलपट निर्माण करायचं ठरवलं. सरपोतदारांनी तमिळची नंदकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे असे धायबरांनी सुचवलं. तमिळ भाषेतील नंदकुमारला मद्रासच्या ABM मालकांनी भांडवलाची मदत केली होती. दक्षिणेकडील प्रांतात त्या बोलपटाचं वितरण करण्याचं ठरवलं. मराठी व हिंदी नंदकुमार फारसा चालला नाही. तमिळ नंदकुमार दक्षिण प्रांतात खूपच चालला आणि ABM या कंपनीत घट्ट पाय रोवला गेला. सरपोतदारांनी पुढे तोरणे यांच्यासाठी एक मराठी ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करून दिला. डी बिली मोरिया, पार्श्वनाथ आळतेकर, ललिता पवार, मोड्डोपंत सोहनी अशी नटरत्ने चित्रपटसृष्टीला त्यांनी मिळवून दिली. चित्रपटाचा व्यवसाय अनिश्चित असल्यामुळे चित्रपटसृष्टीचे संन्यास घेऊन त्यांनी पुण्यात पुन्हा गेस्ट हाऊसची स्थापना केली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत पुण्यात आल्यावर त्यांना राहण्यासाठी हक्काची सोय केली. बाजीरावचा बेटा, उडान पेंड्या आणि चंद्रराव मोरे ही नाटके त्यांनी लिहिली. अखेरच्या काळात
मोग रांगणेकरांच्या मौज व वसुंधरा या नियतकालिकांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं होतं. 1938 साली त्यांनी रवींद्र पिक्चरसाठी संत जनाबाई या चित्रपटाचं दिग्दर्शन व खलनायकाची भूमिका त्यात केली. सरस्वती सिनेटोनसाठी 1939 साली दिग्दर्शित केला भगवा झेंडा या त्यांच्या अखेरच्या चित्रपटामध्ये ललिता पवार, शाहू मोडक, रत्नमाला, राजा सँडू, डी बिली मोरिया हे कलाकार होते. मधुमेहाच्या आजाराने वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी सरपोतदारांचं निधन झालं. नानासाहेब सरपोतदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.